धरता। या ठिकाणी आपल्याला सागरी भूरूपांचे प्रकार सांगितलेले आहेत, त्यामध्ये भूखंड वंश आहे, खंडांत उदार, सागरी मैदान, सागरी पर्वतरांगा, सागरी बेट, सागरी पठार, सागरी डोह आणि सागरी गर्ता हे सागरी भूरूपांचे प्रकार आहेत। भाग
म्हणजे जलमग्न पर्वतरांग होय. पूर्वतः सागरामध्ये बुडलेले आणि याची उंची सांगितलेली आहे बघा 1000 ते 2000 मीटर उंच सागरामध्ये बुडलेला असा भाग त्याला आपण सागरी पर्वतरांगा किंवा त्याला जलमग्न पर्वतरांगा असे म्हणतो. पाण्यात पूर्णतः बुडालेले पर्वत त्याला आपण जलमग्न पर्वतरांग किंवा सागरी पर्वतरांगा या नावाने ओळखतो. त्यानंतर सागरी बेट जलमग्न पर्वतरांगाच्या शिखरांचा काही ठिकाणी सागर पृष्ठावर आलेला भाग म्हणजे सागरी बेट होय. आणि या जलमग्न पर्वताच्या किंवा पर्वतरांगाच्या शिखरांचा काही ठिकाणी सागर पृष्ठावर आलेला भाग या पर्वतांच्या शिखराशी असलेला भाग त्याला आपण सागरी बेटे या नावाने ओळखतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल अंदमान निकोबार बेट. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की अंदमान निकोबारचं बेट हे सागरी बेटामध्ये समाविष्ट होत. पुढचा प्रकार जो आपल्याला सांगता येईल सागरी पठार. सागरी उंच वट्याच्या माथ्याचा सपाट व विस्तृत भाग सागरामध्ये उंच असलेला मात्र सपाट असलेला भाग होतो सागरी पठारामध्ये त्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ छागोसचे पठार या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आणि त्या प्रकारचा त्या पुढचा प्रकार आपल्याला सांगता येईल सागरी डोह. सागर तळावरील तुलनेने कमी खोल व अरुंद पसरलेले विवर सदृश सागर भूरूप म्हणजे सागरी डोह होय. सागर तळावरील तुलनेने कमी खोल असलेले अरुंद असे पसरलेले विवर सदृश सागरी भूरूप म्हणजे सागरी डोह होय. आणि शेवटचा प्रकार आपल्याला सांगता येईल सागरी करता. सागर तळावरील तुलनेने अधिक खोल असलेले सागरी डोह सागरी तळावरील तुलनेने अधिक कमी खोल असल्याचे सांगितले पण सागरी करताचं असं सांगितले बघा सागरी तळावरील तुलनेने अधिक खोल असलेला पाण्याचा भाग लांबवर पसरलेले विवर सदृश सागरी भूरूप म्हणजे सागरी गर्ता होय. आणि उदाहरणार्थ या ठिकाणी सागरी गर्ताचं उदाहरण सांगितलेलं आहे मरियाना गर्ता सागरी गर्ता या भागात अनेक जागृत ज्वालामुखी सुद्धा आढळून येतात. सागरी किंवा सागर तळावरील अतिशय खोलीवरील पाण्याचा भाग त्याला आपण सागरी गर्ता या नावाने ओळखतो. तर आपण या ठिकाणी सागर तळरचना अर्थ स्वरूप पाहिलं त्यानंतर सागरी भूरूपे त्याचा अर्थ व सागरी भूरूपाचे एकूण 8 प्रकारांविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये आपण पहिलं पाहिलं भूखंड मंच, दुसरा आहे खंडांत उतार, तिसरा पाहिलं आपण सागरी मैदान, चौथं पाहिलं सागरी पर्वतरांगा, नंबर 5 ला आपण पाहिलं सागरी बेट, 6 सागरी पठार, 7 नंबरला आपण पाहिलं सागरी डोह आणि शेवटचा आपण भूरूपाचा प्रकार पाहिला सागरी गर्ता. याच्या नंतर सागरी संचयन त्याचा अर्थ आणि त्याचे प्रकार या प्रकरणात सांगितलेले आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण याचा अभ्यास जो आहे आपण पुढच्या तास